पोलीस म्हटल्यानंतर समाज अजूनही त्याच्याकडे भीतीपोटी पाहतो अर्थात सध्याचे मध्ये आणि पूर्वीच्या मध्ये फरक निर्माण झाला आहे कारण पोलीस दादा हा भावाप्रमाणे सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशा पोलिसांचा ज्या गावात जन्म नाही नातेगोते नाही त्या गावात ते आपल्या स्वभावाच्या व कर्तृत्वाच्या जीवावर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केल्याचे दिसून येते असाच प्रकार जळगाव जिल्हा शेंद्रुणी गावातील उत्तमसिंग पाटील यांच्या संदर्भात घडला शेंद्रुणी गावात दहा वर्षापूर्वी सेवा देणाऱ्या उत्तम सिंग पाटलांचा निमित्त सत्कार करण्यात आला यामागील त्यांचे कर्तृत्व देखील तेवढेच महत्वाचे आहे कारण शेंदुर्णी गावात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था जोपासत शेंदुर्णीतील गुन्हेगारांचा बिमोड केला वास्तविक दोन तीन पोलिसांसोबत दहा गावे व पस्तीस हजार लोकसंख्येचे गाव सलग दहा वर्ष नियंत्रित ठेवले ही त्यांची ख्याती आजही शेंदुर्णी परिसरात ऐकायला मिळते त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेत सहाय्यक फौजदारपदी नियुक्ती झाली त्यांचे शेंदुर्णी गाव व परिसराशी एवढे ऋणानुबंध जोपासले की जळगाव येथे कार्यरत असताना देखील प्रत्येकाच्या सुख दुःखात लग्न कार्यात हजर व सेवेत पुढे राहत अशा या सेवाभावी जिव्हाळ्याच्या व्यक्तीची सेवानिवृत्ती झाल्यानंतर शेंदुर्णीकरांनी देखील तेवढ्याच प्रमाणात जिव्हाळा जोपासत सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी एकत्रित येऊन त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार आयोजित केला यावेळी संजय दादा गरुड गोविंद शेठ अग्रवाल तंभाऊ थोरात डॉक्टर विजयानंद कुलकर्णी सागरमल शेठ जैन शांताराम भाऊ गुजर सुधाकर अप्पा बारी अमृत खलसे तुकाराम पाटील तजय अग्रवाल एपीआय शिवाजी नागरे मनोहर पाटील कडुबा माळी विठ्ठल फासे विठ्ठल गरुड विशाल चौधरी विनोद नाईक राजेंद्र गुजर संजय विस्पुते आदी परिसरातील विविध पक्षांचे संघटनेचे पदाधिकारी शेतकरी नोकरदार वर्ग उपस्थित होते ध्येय न्यूज प्रतिनिधी स्वप्नील कुमार सोबत शेंदुर्णी येथून हमीद शेख